नमस्कार, मी रमा कटारनवरे, संस्कार चव मायाचे अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण अंडा कढी बनवणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. चला, आज आपण अंडा कढी बनवणार आहोत. आणि अंडा कढी बनवण्यासाठी बघा, मी हे 5 अंडी घेतलेली आहेत आणि आता हे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. अजून मी गॅस पेटवलेला नाही आहे, त्यामध्ये आपण अगोदर अंडी घालूया. हळूहळू घालायची आहेत अंडी. हे बघा, अंडी घातली, त्यामध्ये आपण हा अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, कारण की अंडी फुटू नये म्हणून. आता आपण गॅस पेटून घेऊया. गॅस पेटवलेला आहे आणि आता 7 मिनिटांनी अंडी उकडली की मग भाजी बनवायला घेणार आहोत आपण. अगोदर अंडी उकडू द्या, नंतर दाखवते भाजी कशी बनवायची. ठीक आहे, हे बघा अंडे आपले शिजले गेलेले आहेत. हे असे बघा, अंड्याला बघा काय चिरा पडलेले आहे. असं अंडा असं उकललं पाहिजे शिजताना, आणि जरा पण फुटलेली नाही आहेत बघा अंडी, नाही तर ना अंडी फुटतातच. कारण तेच कारण आहे, अंडी फुटू नये म्हणून मीठ घालायचं असतं त्याच्यामध्ये शिजताना. ठीक आहे, आता मसाला दाखवते. हे 2 टोमॅटो घेतलेले आहे, त्याची प्युरी बनवायची आहे, टोमॅटो प्युरी. आणि हे आलं आहे, आलं 1 इंच धरा समजा, 1 इंच. आणि हे मोठा 1 चमचा धने आहे, 1 चमचा छोटा चमचा जिरे आहे, आणि लसणाच्या पुड्या आहेत, आणि कोथिंबीरीच्या काड्या म्हणतात ना ते आहेत. ही 1 चमचा हळद आहे. आणि हे बघा, हे खोबऱ्याचे 2 तुकडे आहेत, हे मी असे टाळून घेतलेले गॅसवरती. आणि ही कोथिंबीर आहे थोडीशी. आणि हा आमचा घरगुती मसाला. ठीक आहे, आता मिक्सरला लावून घेते मी बाकीचे मसाले. ठीक आहे, आणि मीठ. हे सगळे मसाले मी आता काय करणार आहे, मिक्सरला लावून घेणार आहे, याची प्युरी बनवणार आहे. आणि हे सुद्धा मी मिक्सरला लावून घेणार आहे. मसाला बनवल्यानंतर तुम्हाला दाखवते फोडणी कशी घालायची ती. ठीक आहे, हे बघा मसाला आपला मी मगाशी दाखवला होता ना मिक्सरला लावून, हे असं झालेला आहे. टोमॅटो प्युरी आहे आणि आता आपण फोडणी देऊया, सुरुवात करू. आपण तेल घालूया, तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण कांदा घालूया. थोडासा कढी पत्ता घालूया, पकवून घ्यायचं आहे. थोडासा कांद्याचा असा थोडा कलर बदलेपर्यंत आपण याला वळून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी हा मसाला घालून घेते. छान पैकी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. अगदी तेल सुटेपर्यंत मसाला छान पैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अंडी मी सगळी सोलून घेतलेली आहे आणि याला मी असं थोडी थोडी असं चिरा देते, कारण की आपल्याला कालवण्याचा जो रस आहे तो अंड्याच्या आतमध्ये गेला पाहिजे. असं थोडे थोडे मी चिरा देणार आहे. असं करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा. ठीक आहे, आणि फक्त 1 अंडं जे आहे ते मी असं फोडून टाकणार आहे, कारण हा सुद्धा सगळा रस आहे ना आतमध्ये जायला हवाय. आणि मग आणखी कालवण आपलं टेस्टी होतं. ठीक आहे, हे 4 अंडी मी अख्खी ठेवणार आहे चिरा देऊन. आणि हे फक्त मी फोडून चिरून पूर्ण बारीक तुकडे करून टाकणार आहे. आणि आता इकडे बघा, आपल्या मसाल्याला तेल छानपैकी सुकलेलं आहे. आणि आता त्यामध्ये मी टोमॅटो प्युरी टाकत आहे. ही बघा, छानपैकी आता टोमॅटो प्युरीला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. मसाल्याला आपलं छानपैकी तेल सुटलेलं आहे. आणि आता यामध्ये मी आमचा घरगुती मसाला घालत आहे. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मसाला घालू शकता. आमचा जास्त तिखट नसतो म्हणून मी थोडासा जास्त घातलेला आहे. आणि आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे बघा, आणि हळद तर मी अगोदरच घेतलेली होती मसाल्यामध्ये. बघू शकता छानपैकी हा सुद्धा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आता मी थोडंसं हे पाणी घालते आणि यामध्ये आपल्याला छानपैकी असा मसाला शिजू द्यायचा आहे. आणि मसाला कमीत कमी हा आपल्याला 2-3 मिनिटं तरी ह्या बारीक गॅसवरती चांगला शिजून द्यायचा. आणि त्यानंतर मग दाखवते मी पुढे काय करायचं. हे बघा, आपल्या मसाल्याला किती छानपैकी तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हां, आणि आता ते छान परतवून घेते. ठीक आहे,
आणि हे उरलेलं पाणी पुन्हा घालते यामध्ये. आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढी तुम्ही वाढवू शकताय. मसाला छानपैकी आता शिजलेला आहे आणि आता यामध्ये मी ग्रेव्ही वाढवत आहे. हे गरम पाणी घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये, गरम करून घेतलेले आहे. बघा पकडी पकडले. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकताय. आम्हाला एवढी पाहिजे, जास्त घट्टही आम्हाला आवडत नाहीये. आणि खरं तर नॉनव्हेजची जी पण आपण ग्रेव्ही बनवतो ना तर ती पातळच असावी, घट्ट नको आहे. हे मी तुम्हाला सजेशन देईन, बाकी तुमची इच्छा, ठीक आहे. आणि आता त्यामध्ये मी ही अंडी घालत आहे. बघा त्याला चिरा मारून घेतली होती अंड्यांना. हे बघा हे घालते मी. आणि हे बघा चिरून घेतलेले ही अंडी, ही आता घालते अशी. आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे. आणि उकळी आली की मी पुन्हा दाखवते, पण यावरती झाकण ठेवायचं. अगोदर आपल्याला 5-1 मिनिटं तरी बारीक गॅसवरती, मोठा गॅस करायचा नाही अजिबात, बारीक गॅसवरती आपल्याला करायचं आहे. आता यावरती बघा मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता झाकण घालते आणि अगदी बारीक गॅसवरती 5 मिनिटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे चांगलं. चला 5 मिनिटं झालेली आहे, आता आपण बघूया. मस्त छान पैकी तरी पण आलेली आहे. आणि आता आपण कोथिंबीर घालूया थोडीशी, ठीक आहे. आणि आपला अंडा कढी रेडी झालेली आहे. गॅस बंद करते मी, ठीक आहे. आणि आता सर्व करते, दाखवते मी. छान, किती मस्त होती. अरे वा 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 वा, एकदमच भारी आहे, मस्त भारी दिसतात. जर तुम्हाला माझी अंडा करी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. थँक्यू.